महान येथील काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिन्ही युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने रात्री चक्क 2 वाजता शोधून काढला 15 वर्षीय युवकाचा मृतदेह. 17 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान बार्शीटाकळे येथील पोलीस यांच्या सांगण्यावरून पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापळे यांना महान धरणात एक युवक बुडालेला असल्याची माहिती दिली आणि तत्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले. यावेळी जीवरक्षक दीपक सदापळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी विष्णू केवट, शेखर केवट यांना घेऊन घटनास्थळ गाठले. अंदाजे 13 ते 15 वर्ष वयोगटातील 3 युवक हे महान येथील धरणात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये खिजर अहमद, शब्बीर अहमद, सय्यद कौसेन, सय्यद सलीम, राहणार बार्शी ठाकरे येथे पाहुणा आलेला मोहम्मद दानिश, मोहम्मद आबिद, राहणार भातकुली, जिल्हा अमरावती हे 3 मित्र महान येथील काटेपूर्णा धरणात पोहण्यासाठी गेले होते. परंतु तिघांनाही पोहणे येत नसल्याने आणि धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने खिजर अहमद हा पाण्यात बेपत्ता झाला होता. सर्च ऑपरेशन करून 15 फूट पाण्यातून रात्री 2:30 धरणातील तळाशी असलेला खिजर अहमदचा मृतदेह शोधून बाहेर काढला. यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर, महान बीटचे दत्तात्रय चव्हाण साहेब, रायटर स्वप्नील बडगे साहेब, बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भूषण मोरे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल नागसेन वानखडे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल अमित सुगंधी साहेब आणि बार्शी टाकळी येथील नातेवाईकांसह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.